You're watching Ahmednagar City Channel. आम्हाला काहीच माहित नाही. आम्ही फक्त पुण्यतिथी आणि जयंत्या फक्त साजऱ्या करतोय आम्ही महापुरुषांच्या. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय वाक्य आहे ते म्हणाले, आमच्या आमच्या लोकांच्या अंगामध्ये म्हणे देवी येते, भूत येतात, सगळ्या गोष्टी होतात. काय वाक्य आहे त्यांचं, अप्रतिम वाक्य आहे. त्याचे बाबासाहेब म्हणतात, ज्या दिवशी या देशातल्या या समाजाच्या अंगामध्ये शिवाजी नावाचं भूत येईल ना, त्या दिवशी अख्खं जग पादाक्रांत करून टाकू आपण. आमच्या अंगात शिवाजी आला पाहिजे, ही आमची मराठेशाही, हा आमचा महाराष्ट्र. आज काय महाराष्ट्राची परिस्थिती झाली आहे? आमच्या महाराष्ट्राची आबरू वेशीवरती टांगली जाते. रोज आमच्या ते महाराष्ट्रामधले नेते वाटतेल ते बरळतायत, वाटतेल ते बोलतायत. पुढच्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत, आज जे लहान कच्ची बच्ची जे आहेत, ते राजकारणाकडे बघताना, राजकारण्यांकडे बघताना काय शिकत असतील? हे जे टेलिव्हिजनवरती रोज एक चॅनलवरती जे चालतंय, हे राजकारण आहे? हा आपला महाराष्ट्र आहे? ज्या महाराष्ट्राने या देशाला विचार दिला, समाजवादाचा विचार या महाराष्ट्रात गेला, बुद्धिझमचा विचार या महाराष्ट्रात गेला, हिंदुइझमचा विचार या महाराष्ट्रात गेला, कम्युनिझमचा विचार या महाराष्ट्रात गेला, हा महाराष्ट्र चढतोय. आणि यांच्या सगळ्यांचे सगळं काय जे रोजच्या रोज जे बोलतात ते आम्ही हसण्यावर देतोय. रोजच्या रोज आमचा महाराष्ट्र खड्ड्यात जातोय. याच्यासाठी महाराष्ट्र दिन साजरा करायचा आहे आम्हाला, की ज्यातनं आम्ही काही प्रेरणाच घेणार नाही आहोत, ज्यातनं आम्ही काही बोधच घेणार नाही आहोत. सर्वात जास्ती समाज सुधारक या महाराष्ट्राने दिले, विचारवंत या महाराष्ट्राने दिले. एक गोष्ट अशी नाही की जी महाराष्ट्रामध्ये कधी जन्माला नाही आली, महाराष्ट्राने इतरांना दिली. आणि आज काय महाराष्ट्राची हालत करून ठेवली आपण? आई बहिणीवरनं शिव्या घालतायत, कोणी बुद्ध्याचं बोलायलाच तयार नाहीये, सगळेजण बुद्ध्यावरती बोलतायत. आम्ही काय शिकवतोय तरुणांना? हुल्लडबाजी, याचं कारण आमचं लक्षच नाहीये. राज ठाकरेंचं भाषण आहे, हल्लागुल्ला करा, घोषणा द्या, बस निघालो आम्ही. आम्हाला यातनं काही घ्यायचं नाही, इथेच मरतो आपण. त्या आमच्या हाताला काही लागत नाही. आणि या सगळ्या राजकारणाला हेच हवंय, माझी दोन भाषणं काय झाली त्याच्यावरती सगळे काय फडफडायला लागले. शरद पवार सांगतायत की दोन समाजामधला म्हणे हे दुई माजवतायत. हे महाराष्ट्र आणि देशासाठी म्हणे योग्य नव्हे, मी दुई माजवतोय. पवार साहेब, आपण जाती जातीमध्ये जे भेद निर्माण करताय ना, त्याने दुई माजती आहे. प्रत्येक व्यक्ती जातीतनं बघायची. हातामध्ये पुस्तक घेतल्यानंतर पुस्तकाचा लेखक कोणत्या जातीचा आहे त्याचा विचार करून बोलायचं.
मी त्या दिवशी जेव्हा बोललो, आज आता घरी जेव्हा जाल त्यावेळेला युट्यूबवरती काढून बघा, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या सभा काढून बघा, कधीतरी शरद पवार साहेबांनी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलाय का? आत्ता बोलायला सुरुवात झाली, आत्ता सुरुवात झाली मी बोलल्यावरती, तोपर्यंत काही नाही. आणि काहीतरी व्हिडिओ काढतायत, तल्लीन झालेत, आणि गीत रामायण ऐकतायत, आणि बाजूला शिवाजी महाराजांचं पुस्तक ठेवलंय. कशासाठी खोटं करताय? ज्या दिवशी मी म्हणाली त्या दिवशी म्हटलं माझ्या सभेमध्ये, बस रे आता बस, त्या दिवशी जेव्हा मी म्हटलं की शरद पवार साहेब हे नास्तिक आहेत, लागलं झोमलं. जे मला माहिती होतं ते मी बोललो. मग लगेच देवाचे बिवाचे फोटो काढले सगळे, पूजा करताना नमस्कार करताना वगैरे. अहो देवा बिवाचे कशाला फोटो काढताय? आपली कन्या लोकसभेमध्ये बोलली आहे की माझे वडील नास्तिक आहेत. आता याहून अधिक काय पुरावा देऊ मी? जिकडे सभा घेतायत तिकडे बोलतायत. राज ठाकरेंनी म्हणे त्यांच्या आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजेत. अरे मी वाचली आहेत. पवार साहेब, तुम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी फक्त तुम्ही वाचलेल्या आहेत. आखी पुस्तकं वाचा, संदर्भासहित वाचा, मग तुम्हाला कळेल. माझ्या आजोबांनी जे लिहून ठेवलंय ते जर समजा तुम्ही नीट वाचलं तर ते परिस्थितीला धरू नये, ते व्यक्ती सापेक्ष आहे. जातीपातीमध्ये भेद निर्माण करणार नव्हे. हा आपला हिंदू धर्म मानणारा माणूस होता तो, त्याची पूजा करणारा माणूस होता. या धर्मामधल्या ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या चुकीच्या गोष्टींवरती बोट दाखवणारा माणूस होता की हे गोष्ट होता का बरे. माझे आजोबा हे भटभिक्षुकीच्या विरोधात होते. धर्म मानणारा माणूस होता. म्हणून मी आज पवार साहेबांसाठी काही संदर्भ आणलेत. आपण ते ऐकावंच, पण या टेलिव्हिजन चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतोय, संपूर्ण महाराष्ट्रात देखील डोळे उघडे ठेवून कान देऊन याच्या पुढची मी काही काही गोष्टी ज्या सांगणार त्या ऐकाव्यात, की ह्या लोकांनी कसं विष पसरवलं ते महाराष्ट्रामध्ये जातीचं. मी प्रबोधनकरांच्या काही पुस्तकं आणि त्यातले संदर्भ खास करून पवार साहेबांना सांगण्यासाठी म्हणून इथे लिहून आणलेत, की जर जमलं तर आपण हे वाचावेत. पवार साहेब, माझ्या आजोबांचं पहिलं पुस्तक आहे माझी जीवनगाथा, म्हणजे पहिलं पुस्तक म्हणजे शेवटचं पुस्तक त्यांचं, पण त्यांचं चरित्र आहे. त्याच्यामध्ये पान क्रमांक 101 वरती हिंदू धर्माच्या प्रचाराबाबत केलेलं काम आणि ख्रिश्चन मिशनरींना विरोध म्हणून हिंदू मिशनरी चळवळ स्थापन करणारा माझे आजोबा होते. महाराष्ट्रामधला नवरात्रोत्सव आपल्याला कल्पना नसेल, सार्वजनिक नवरात्रोत्सव सुरू करणारे माझे आजोबा होते, प्रबोधनकर ठाकरे होते. त्यांचं एक पुस्तक आहे ऊठ मराठा ऊठ, या पुस्तकामध्ये हिंदू धर्मीयांवरच्या अत्याचाराबाबतची माहिती आहे. पवारसाहेब जरूर वाचा. प्रबोधनमधील प्रबोधनकार यांचा खंड क्रमांक 1 प्रतापगडावरच्या भवानीवरचं संकट हे वाचा. रायगडचे ग्रामण्य वाचा. राष्ट्रसेवा हिंदूंचा राजधर्म वाचा. आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढंच वाचू नये. हे जे विष या माणसाने जे कालवलं ना, मी जे सतत सांगतोय की राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं. जात प्रत्येक जण मानत होता,
जात प्रत्येकाला प्रिय होती, पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाला। माझा मराठा बांधव भगिनी यांची यांची माती भडकवायची, मग कोणतरी जेम्स लेन सारखा एक माणूस उभा करायचा, मग त्यांनी काहीतरी पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामधले काहीतरी गोष्टी काढायच्या, आणि ज्या माणसाने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात छत्रपती शिवाजी महाराज घराघरापर्यंत पोहोचवले, त्यांच्या वृद्धापकाळामध्ये पवार साहेबांनी आमच्या बाबासाहेब पुरंदरेंना त्रास द्यायला सुरुवात केली। कशासाठी? कि ते ब्राह्मण आहेत म्हणून। पवार साहेबांना मला एकच गोष्ट सांगायची, या राज ठाकरे आहे ना आमचं घर, आमच्या घरामध्ये आम्हाला कधी जातपात शिकवली नाही, आम्हाला जातपात माहिती नाही, आम्ही जातपात कधी बघत नाही, आणि आम्हाला जातीपातीशी काही देणं घेणं नाही। मी ज्याच्याकडे जातो ती व्यक्ती त्या व्यक्तीकडे जातो, मी जात बघून जात नाही, जात बघून पुस्तकं वाचत नाही। तुमच्या मतांच्या राजकारणासाठी हे सगळं ध्रुवीकरण करायचं जर एवढंच आहे तर मग रायगडावरची समाधी ही कोणी बांधली? आमच्या शिवछत्रपतींची समाधी जी बांधली गेली रायगडावरती कोणी बांधली? ही आमच्या लोकमान्य टिळकांनी बांधली। लोकमान्य टिळकांना आता तुम्ही काय ब्राह्मण म्हणून बघणार आहात का? लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेला स्वतःचं पहिलं वर्तमानपत्र काढलं त्या वर्तमानपत्राचं पहिलं नाव काय? मराठा। हे पवार साहेब कधी सांगणार नाहीत। आता जेम्स लेन, इतकी वर्ष बघा ही माणसं सत्तेमध्ये होती, खेचून आणायचा होता त्या जेम्स लेनला, विचारायचा होता तुला कोणी सांगितलं हे? त्या जेम्स लेनची आता इंडिया टुडेने मुलाखत घेतली, त्या मुलाखतीमधले फक्त चार प्रश्न मी तुम्हाला दाखवायला आणलेत। ते चार प्रश्न फक्त आपण बघूया, दाखव रे, एक मिनिट थांबा। ही जेम्स लेनची मुलाखतीतला काही भाग आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची अपमानकारक माहिती तुम्हाला कोणी पुरवली होती? तुम्ही प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारत आहात, हे जेम्स लेन सांगतोय। मला कोणीही माहिती पुरवली नाही, माझं पुस्तक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या कथांबद्दल आहे, या कथा सांगत असलेल्या लोकांनी नरेटिव्ह सेट करून ठेवलं त्याबद्दल आहे। काही लोक रामदास यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात तर काही तुकाराम महाराज यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात, यातलं खरं काय आहे त्यात मला काही रस नाही, पण एक गट पहिल्या नरेटिव्हच्या बाजूने आहे तर दुसरा दुसऱ्या नरेटिव्हच्या बाजूने आहे, असं का? पुढे तुमच्याकडे असलेल्या अपमानकारक माहितीचा आधार काय? जेम्स लेन, माझं पुस्तक काळजीपूर्वक वाचणाऱ्यांच्या लक्षात येईल की मी कुठलंही ऐतिहासिक तथ्य मांडल्याचा दावा केलेला नाही, मी शिवाजी महाराजांचा अपमान केलाय अशी टीका करणाऱ्यांनी चुकीचा अर्थ काढलाय। पुन्हा सांगतो, मी कथांबद्दल बोलतोय, इतिहासातील तथ्यांबद्दल नाही। पुढे या विषयाबाबत तुमचं बाबासाहेब पुरंदरेशी बोलणं झालं होतं का? त्यांचं म्हणणं काय होतं? मी कधीही बाबासाहेब पुरंदरेशी एका शब्दानेही बोललेलो नाही। पुढे महाराजांबद्दलचे अपमानकारक शब्द तुम्ही मागे घेतले ते कशामुळे? युक्तिवाद करताना मी पुरेशी काळजी घेतली नाही, त्याचा परिणाम इतरांना भोगावा लागला। ज्याच्यावर 10-15 वर्ष राजकारण केले या महाराष्ट्रामध्ये पवारसाहेब तुम्ही, तो जेम्स लेन सांगतो मी कोणालाही भेटलेलो नाहीये, ते माझं ऐतिहासिक पुस्तक माझ्या त्याच्यामध्ये इतिहास नाहीये। तुमची केंद्रामध्ये सत्ता होती, तुम्ही कृषी मंत्री होतात, का नाही फरफडत आणला त्याला? का महाराष्ट्राची डोकी फिरवलीत? कशासाठी हे विष पाजलत तुम्ही लोकांना? कशासाठी विष पाजलत? नवीन वाद उकरून काढायचे? शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते का नव्हते? रामदास स्वामींकडे परत तुम्ही जातीने बघणार आहात? रामदास स्वामी कधी बोलले की मी शिवाजी महाराजांचा गुरु होतो? की शिवाजी महाराज कधी बोलले की रामदास स्वामी माझे गुरु होते? म्हणून
गुरु शिष्याचा नात्याचा काही संबंधच येत नाही। जे रामदास स्वामीने आजपर्यंत जे शिवाजी महाराजांवरती लिहून ठेवलेलं आहे ना, मी त्याच्या इतकं उत्कृष्ट शिवाजी महाराजांवरती लिहिलेलं आजपर्यंत कुठेही वाचलेलं नाही। जे त्यांनी लिहून ठेवलंय ना, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, त्याच्यातल्या त्याच्यातल्या फक्त शेवटच्या तीन ओळी वाचून दाखवतो। लाऊडस्पीकर वरती येणार पण थोड्या वेळाने। तुमचे देशी या ओळी येत नाहीत फारशा, पण हे मी तुमच्या समोर पूर्ण वाचून दाखवतोय, म्हणून मी त्यात फक्त शेवटच्या तीन ओळी वाचून दाखवतो। तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंध विस्मरण झाले काय नेणो, सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती काय सांगणे तुम्हाप्रती, परी धर्म संस्थापनेची कीर्ती सांभाळली पाहिजे। उदंड राजकारण तटले तेणे चित्त विभागिले, प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे। रामदास स्वामी छत्रपतींना सांगतायत क्षमा केली पाहिजे। माफ करा मला, मी लिहिलंय तुम्हाला पण मला माफ करा। गुरु शिष्याला लिहितो, कुठच्या शाळेतला शिक्षक जरा दाखवा मला। मी इतके वर्ष शिकलो, मला नाही आजपर्यंत आठवत कुठच्या शिक्षकांनी मला माफी मागितली माझी। आणि ही माफी नाही आहे, यात प्रेम आहे। हे जातीपातीच्या विषापासून तुम्ही सगळ्यांनी दूर राहणं गरजेचं आहे। या पवार साहेबांना हिंदू या शब्दाचीच मुळात ॲलर्जी आहे। प्रत्येक वेळेला बोलताना शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हो तो आहेच, आमच्या शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, पण त्याआधी आमच्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे। त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले, त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले, पण कधी पवारसाहेबांच्या तोंडी शिवाजी महाराजांचं नाव कधी ऐकलं नाही। मी आता काढल्यानंतर आता बोलायला लागले। आणि हल्ली काय गोष्टी काय लपून राहत नाहीत, त्या सगळ्या राष्ट्रवादीच्या सभा तुमच्या समोर आहेत, घरी जाऊन बघू शकता। फोटो पण नसतो, फोटो पण कधी नसायचा, आता सुरू केलं लावायला। या सगळ्या गोष्टींपासून मी हे मुद्दामून आपल्याला सांगतोय, कारण हे जे सत्य जे चालू आहे ना त्यांचं। आणि पवारसाहेब पहिली गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो, मी जात मानत नाही, मला जातीशी काही देणं घेणं नाही। इथे कोणा ब्राह्मणांची बाजू घेण्यासाठी म्हणून मी पण उभा नाहीये आणि कोणाचीच बाजू घेणार नाहीये। महाराष्ट्र असा कधी नव्हता, याच आमच्या शिवछत्रपतींनी आम्हाला शिकवलं। 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याची स्थापना केली। या 18 पगड जाती या महाराष्ट्रासाठी झटत होत्या। या 18 पगड जातींमध्ये विष घालवलं तुम्ही का? तुम्हाला सगळ्यांमधून मतं पाहिजेत म्हणून, आमदार निवडून यायला पाहिजेत म्हणून, अहो एवढ्याशा छोट्याशा गोष्टीसाठी म्हणून हे कालवलेलं विष कुठपर्यंत गेलंय बघा, शाळा कॉलेजपर्यंत गेलं। शाळेमध्ये मुलं एकमेकांकडे जी सहज जायची, सहज भेटायची, ती आता विचार करायला लागली, हा कोणत्या जातीचा आणि तो कोणत्या जातीचा, याच्याशी मैत्री करू की नको, याच्याशी मैत्री करावी। इथपर्यंत घाण राजकारण आणलं आणि म्हणून महाराष्ट्र दिवस साजरा करायचा आम्ही। मी त्या दिवशी म्हटलं ना, अरे आम्ही जातीत बाहेर येत नाही होत, आम्ही हिंदू कधी होणार, आम्ही मराठी कधी होणार। आमच्याकडे जातीने विळखा घालून ठेवल्या सगळ्या गोष्टीला, याच्या उपर आम्ही बघायला तयार नाही आहोत। ज्या महाराष्ट्राने इतके उदात्त विचार या महाराष्ट्राने दिले, तो महाराष्ट्र जातीत सडतोय। त्याचा दिवस साजरा करायचा आम्ही। या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी आहेत, ह्या आता लाऊडस्पीकरचा विषय। त्याशी एका पत्रकाराने मला विचारलं,
नाही एकदम लाऊडस्पीकर अचानक म्हटलं अचानक बरं कधी काढला की तुम्ही विचारणार अचानक भाई कधी काढायचाच नाही का मी त्याच्या अगोदरच्या माझ्या क्लेम दाखवल्या होत्या त्याशी याच्या अगोदर अनेकदा बोललोय बरं हा काही लाऊडस्पीकर हा नवीन विषय नाहीये हा काही मी पहिल्यांदा मांडतो अशातला विषय नाहीये याच्या अगोदर अनेकांनी मांडलाय मी फक्त त्याला पर्याय दिला की लाऊडस्पीकर मशिदींवरचे लावून जर समजा तुम्ही गोंगाट करणार असाल तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा पडू मोठ्याने लावू मला कुठेही महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या नाहीत महाराष्ट्रामध्ये मला कुठेही दंगली घडवायची इच्छा देखील नाहीये मुस्लिम समाजाने देखील ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे त्या दिवशी माझ्याकडे एक नाशिकला एक जण पत्रकार आले आणि ते पत्रकार मला ते मुस्लिम समाजातले होते आणि ते आले त्या पत्रकारांनी मला सांगितलं माझ्याकडे आपल्या पुण्याच्या केबिनमध्ये आतमध्ये आले आणि मला म्हणाले साहेब मी मुसलमान आहे पण आम्हाला भोंग्याचा खूप त्रास होतो म्हणजे माझा लहान मुलगा माझं लहान मुल हे लाऊडस्पीकर लागले की म्हणे झोपेना ते आजारी पडायला लागलं आणि दरवेळेला ते म्हणे झोपायला आलं लहान मूल माझं की म्हणे इकडनं म्हणे ते आजार आणि त्या सगळ्या बांग सुरू होतात आणि माझं पोर झोपू शकलं नाही मग मी अनेकदा त्याला सांगितलं पण मी एकदा मी मशिदीत गेलो तिकडचे मौलवी होते त्याला सांगितलं की माझ्या मुलाला त्रास होतोय तुमच्या भोंग्याचा तुम्हाला जे काय पठण करायचं असेल ते मशिदीच्या आत करा आम्हाला या लाऊडस्पीकरचा त्रास होतोय त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी कमी केलं आणि त्या दिवशी पण मी सांगितलं होतं आज परत मी तुम्हाला सांगतो लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे हा धार्मिक विषय नव्हे आणि लाऊडस्पीकर या विषयाला जर समजा तुम्ही धार्मिक वळण देणार असाल तर त्याचं उत्तर आम्हाला धर्मानेच द्यावं लागेल एवढं पण तुम्ही लक्षात ठेवावं आमची इच्छा नसताना आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका महाराष्ट्रामधली शांतता आम्हाला बिघडवायची नाही इच्छाही नाही गरजही नाही परंतु जर समजा उत्तर प्रदेशमध्ये जर समजा लाऊडस्पीकर जर उतरवले जाऊ शकतात तर माझ्या महाराष्ट्रात का नाही उतरवले जाऊ शकत सगळेच्या सगळे लाऊडस्पीकर हे अनधिकृत आहेत सगळेच्या सगळे लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत सुप्रीम कोर्टाने सांगितलं पण आहे की स्थानिक पोलीस स्टेशनला किंवा त्यांना विचारल्याशिवाय तुम्ही लाऊडस्पीकर लावू शकत नाही त्यांची परवानगी घ्यावी लागते किती मशिदींकडे परवानगी आहेत कोणाचकडे परवानग्या नाही आहेत मला कोणीतरी सांगितलं कालच कोणीतरी सांगितलं इथे संभाजीनगरमध्ये 600 मशिदी आहेत बांगेची कॉन्सर्ट चालते की काय इकडे असं फक्त संभाजीनगरमध्ये नाही अख्ख्या देशभर आहे हे संपूर्ण देशातले लाऊडस्पीकर पहिले खाली आले पाहिजे सगळ्यांना समान धर्म असला पाहिजे प्रत्येक वेळेला आम्हीच का भोगायचं आम्हाला सभा घ्यायची असली की लगेच सांगतात की नाही नाही हा सायलेन्स झोन आहे इथे शाळा आहे रात्रीची कुठची शाळा हा सायलेन्स झोन आहे इथे शाळा आहे इथे मंदिर आहे इथे सभा नाही घेऊ शकत आणि ह्यांना कुठेही रस्त्यावरती येऊन तुम्ही नमाज पडताय कोणी अधिकार दिले तुम्हाला माझी शासनाला पण नम्र विनंती आहे आज तारीख 1 आहे उद्या तारीख 2 आहे
तीन तारखेला ईद आहे, त्यांच्या सणामध्ये मला कुठच्याही प्रकारचं विष कालवायचं नाही, चार तारखेपासून ऐकणार नाही। माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम हिंदू बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, जिथे जिथे यांचे लाउडस्पीकर लागतील त्यांच्या समोर दुप्पट आवाज आले तिथे हनुमान चालीसा तुमची लागलीच पाहिजे। विनंती करून जर समजत नसेल तर आमच्या समोर दुसरा पर्याय उरत नाही। लाउडस्पीकर तुमच्या धर्मामध्ये बसत नाही। जे सुप्रीम कोर्टाचे नियम म्हणून सांगताय ना, त्या सुप्रीम कोर्टाच्या नियमामध्ये माझी पोलिसांना नम्र विनंती आहे, जे सभेच्या वेळेला ही बांग जर सुरू करणार असतील, आपण आत्ताच्या आत्ता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा, ह्यांना जर सहज सरळ मार्गाने जर समजा समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही। इथे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना मी सांगतोय, आत्ताच्या आत्ता जाऊन हे पहिल्यांदा बंद करा। आणि माझं एक म्हणणं आहे या बाबतीत, त्यांना जर समजा सरळ भाषेमध्ये समजत नसेल ना तर एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊन देत। माझी बात शांत बसता का माने तुम्ही? संभाजीनगरच्या पोलिसांना माझी हात नम्र विनंती परत करतोय, मी आपल्याला परत सांगतोय, हे जर या पद्धतीने वागणार असतील, त्यांना जर सरळ सांगून जर समजा समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटामध्ये काय ताकद आहे ना, ही यांना एकदा दाखवावीच लागेल। आणि म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे की हे पहिल्यांदा थोबाडं बंद करा या लोकांची। माझी संपूर्ण देशवासियांना, अख्ख्या संपूर्ण देशातल्या माझ्या हिंदू बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की बिलकुल मागचा पुढचा काही विचार करू नका, हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत। सगळ्या धार्मिक स्थळांवरचे, मग उद्या मंदिरांवरचे असतील तरी उतरले गेले पाहिजेत, पण ह्यांचे उतरल्यानंतर आपण सगळेजण, आज ही परिस्थिती आहे, अभी नाही तो कभी नाही। माझ्या देशातल्या सर्व देशवासियांना, माझी सर्व हिंदू बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे, जर हे तीन तारखेपर्यंत ऐकले नाही, चार तारखेला हनुमान चालीसा प्रत्येक ठिकाणी मला ऐकू आलंच पाहिजे। पोलिसांकडनं वाटल्यास रीतसर परवानगी घ्या, लाउडस्पीकरची परवानगी घ्या, त्यांना द्यावीच लागते, पण ती परवानगी घेऊन आपण या सगळ्या गोष्टी जोरात कराल। आणि सामाजिक दृष्ट्या हा इतके वर्षाचा प्रलंबित प्रश्न हा कायमचा निकाली लागेल, याच्यासाठी सगळ्यांनी आपण हातभार लावावा ही नम्र विनंती करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सभेची सांगता राष्ट्रगीताने होईल। राष्ट्रगीत
वंदे वंदे गर्व से कहो, गर्व से कहो, माननीय राजसाहेब ठाकरे यांचं। माझी आपणा सर्व बांधवांना माझी विनंती आहे, इथे आलेल्या आपल्या सर्व माता भगिनींना आपण सर्वप्रथम सुरक्षित जाण्यासाठी आपण त्यांना सर्वांना वाट करून द्यावी, त्या व्यवस्थित सुरक्षित बाहेर पडतील याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी। जिथून जिथून आपण आलेले असाल तिथे आपण सर्वजण जाताना घरी जाताना नीट काळजी घेऊन आपण वाहन नीट चालवून आपण घरी जावं। धन्यवाद। महिला कक्षातील महिलांना विनंती आहे, आपण कक्षातच थांबावं। महिला कक्षामध्ये ज्या महिला भगिनी आहेत त्यांना विनंती आहे, आपण एक 10 मिनिटांसाठी महिला कक्षामध्येच थांबावं। महिला कक्षामध्ये महिलांना विनंती आहे त्यांनी थांबावं। बीड जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण डाव्या बाजूला जमायचंय।